नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्शे एकदम मनपूर्वक स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे मुंबई वखार कायदा एकोणीसशे एकोणसाठ ही संकल्पना आज आपण या लेक्चरला समजून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल अकाउंटला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि जे विद्यार्थी जी डी सी ए मे दोन हजार चोवीसच्या परीक्षेची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लासेसच्या बॅचेस स्टार्ट आउट झालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल ते स्क्रीनवरती आपला नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपल्याला आजच्या शिक्षण मध्ये समजून घ्यायचा आहे की मुंबई वखार कायदा एकोणीसशे हो एकोणसाठ मध्ये नक्की काय महत्वाच्या तरतुदी दिल्या होत्या वखारी संबंधीची काय माहिती दिली होती हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि मुंबई वखार कायदा एकोणीसशे साठ हा का अस्तित्वात येण्यामागचं कारण होतं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता वखार ही संकल्पना नक्की काय असते हे आधी आपण समजून घेऊया आणि कुणाशी निगडित आहे हे देखील आपल्याला कळालं पाहिजे पण त्याआधी जे महत्वाचे दोन प्रश्न सांगतोय ते आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या पहिला प्रश्न आहे आपला वखार म्हणजे काय वखार म्हणजे काय आणि त्यातलाच पुढे कंटिन्यू दुसरा प्रश्न घ्या वखार म्हणजे काय वखार म्हणजे काय स्पष्ट करून किंवा वखारीची व्याख्या स्पष्ट करून असं घ्या वखारीची व्याख्या स्पष्ट करून वखार पावती ही संकल्पना स्पष्ट करा वखार पावती ही संकल्पना स्पष्ट करा अगदी तुम्हाला परीक्षेला पाच मार्कांसाठी सात मार्कांसाठी परीक्षेला हा प्रश्न येतोय त्यामुळे आपल्याला कन्सेप्ट यामध्ये व्यवस्थित समजून घ्यायची की ओके सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता या ठिकाणी दोन कन्सेप्ट आपल्या पहिल्या क्लिअर करायचे आहेत पहिली मध्ये काय येणार आपला वखार म्हणजे काय आता बऱ्याच मुलांना वखारी संकल्पना म्हटलं तर त्यांना लगेच डोळ्यासमोर चित्र येतं ते म्हणजे काय लाकडाचं वखार ओके तर लाकडाची वखार ही एक संकल्पना आहेच पण वखार हा एक व्यावसायिक त्या ठिकाणी मानला जाणारा प्रकार आहे म्हणजे या ठिकाणी एक व्यक्ती वखारी उभारून त्या ठिकाणी व्यवसाय देखील करू शकतो आणि हा व्यवसाय कुणाशी निगडीत असणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं असतं आता आपल्याकडे भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय केला जातोय आणि ह्या शेतीला त्या ठिकाणी पूरक असं त्या ठिकाणी भांडवल बँकांच्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिलं जाते मग शेतकरी शेतामध्ये माल पिकवून उत्पादन घेऊन त्या उत्पादन घेतलेल्या मालाला बाजारपेठांमध्ये विक्री करत असतात परंतु बाजारपेठांमध्ये जेव्हा विक्री करत असताना त्या मालाला जर योग्य ती किंमत मिळाली नाही किंवा पुढे भविष्याच्या काळाच्या दृष्टीने आपल्या मालाला त्या ठिकाणी चांगली किंमत मिळेल या हेतूने जेव्हा शेतकरी वर्ग आपल्या मालाची सुरक्षितता राखण्यासाठी आणि भविष्यात त्याला चांगली किंमत मिळण्यासाठी वखार ही संकल्पना त्या ठिकाणी तो बघत असतो म्हणजे काय तर वखारीमध्ये आपला माल त्या ठिकाणी सुरक्षित राहील आणि वखारीत माल सुरक्षित ठेवल्यामुळे भविष्यामध्ये आपल्या त्या मालाला चांगली किंमत मिळेल हा एक महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे शेतकरी घटकांसाठी वखार ही एक संकल्पना सगळ्यात महत्वाची आहे दुसऱ्या मध्ये आपण जाऊया व्यापारी वर्गांच्या दृष्टीने ज्या वेळेस व्यापारी वर्ग शेतकरी वर्गांकडनं मालाची खरेदी करतात आणि ही मालाची खरेदी केल्यावरती त्यांना ह्या मालाची साठवणूक करण्यासाठी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो म्हणून व्यापारी वर्गांसाठी सुद्धा वखार ही संकल्पना खूप महत्वाची आहे म्हणून त्या ठिकाणी मुंबई वखार कायदा एकोणीसशे एकोणसाठ मध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत की सुगीच्या काळामध्ये जो शेतकरी वर्गा जो असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असतो आणि त्याची बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करत असतो परंतु काही कालावधीनंतर त्याला बाजारपेठांमध्ये चांगली किंमत मिळावी या उद्देशाने तो आपला माल सुरक्षित राहावा या हेतूने या तत्वाने तो त्या ठिकाणी आपला जो माल असेल तो वखारीमध्ये ठेवत असतो मग ही वखार जी आहे ती तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी वखारीची निर्मिती करू शकतो रीत त्या ठिकाणी जागा खरेदी करून त्यावरती वखारीचं बांधकाम करून संबंधित अधिकाऱ्यांकडनं वखारीच्या परवानगी घेऊन वखारीचा परवाना लायसन घेऊन त्या ठिकाणी वखारीही चालवल्या जातात मग या खाजगी स्वरूपाच्याही वखारी असतात राज्य शासनाच्याही काही वखारी असतात मग या वखारीच्या माध्यमातनं शेतकरी वर्गांचा आणि व्यापारी वर्गांचा उत्पादित केलेला माल असेल त्या मालाची त्या ठिकाणी सुरक्षितता राखण्यासाठी आणि चांगल्या दर्जाची मालाची त्या ठिकाणी गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी या वखारी या संकल्पना त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या मग वखारी तर आपण स्थापन केल्या वखारींना परवानाही दिला परंतु वखार कशा पद्धतीने चालवली पाहिजे त्यासाठीच ही कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली मग वखारी संकल्पना म्हणजे काय आता तुमच्या लक्षात आली असेल तर आपण व्याख्यांच्या स्वरूपात लिहून घेऊया शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग यांनी उत्पादित केलेल्या मालाची यांनी उत्पादित केलेल्या मालाची सुरक्षितता राखण्यासाठी सुरक्षितता राखण्यासाठी निर्माण करण्यात आलेली जागा किंवा निर्माण करण्यात आलेल्या चार भिंतींची जागा त्याला आपण काय म्हणणार वखार असे म्हणणार मग ह्या वखारीमध्ये मध्ये शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग यांचा माल काय होणार सुरक्षित राहणार मग पुढे घ्या वखार चालविणाऱ्या चालविणाऱ्या वखार चालक असेही म्हणतात वखार चालक असेही म्हणतात आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी व्यापारी वर्ग आहे आणि तुमची वखार आहे माझ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित माल आहे पण तो माल मला आता कशा पद्धतीने ठेवायचा आहे हे देखील तितकंच मला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार ना मग मी काय करणार वखारींची त्या ठिकाणी मदत घेणार मग वखारीमध्ये मी जेव्हा तुमच्या वखारीत माल ठेवण्यासाठी येणार तेव्हा माल ठेवत असताना तुम्ही त्या ठिकाणी माझा जे काही उत्पादित माल आहे त्या उत्पादित मालाची तुम्ही पाहणी करणार तुमच्या जे काही उपविधीच्या संबंधीची जी, जी नियमावली असणार आहे वखारीच्या संबंधीची त्यामध्ये तुम्ही दिलेल्या अटी तरतुदी ते मला सांगणार आणि त्या गोष्टी जर मला मान्य असतील तरच मी वखारीमध्ये तुमचा माल त्या ठिकाणी ठेवणार कारण वखारीमध्ये माल ठेवत असताना वखार चालक काय करेल हो शुल्क आकारणार की नाही मग वखार कायद्यानुसार त्या ठिकाणी शुल्क आकारले गेले पाहिजे वखारीमध्ये मी जो माल ठेवणार आहे त्या मालासंबंधीची वखार चालकाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे म्हणून कशा पद्धतीने काळजी घ्यावी त्यावरती कुठेतरी नियंत्रण असावे या हेतूने मुंबई वखार कायदा एकोणीसशे एकोणसाठ अस्तित्वात आला पॉइंट क्लिअर झाला हा एक महत्वाचा मुद्दा ओके मग आता मी तुमच्या वखारीमध्ये माल ठेवणार ज्या पद्धतीने आता तुम्हाला पिक्चर्स मध्ये आहे बघा तिथे काही धान्यांची पोती दिलेली आहेत आता ही धान्यांची पोते मी वखारीमध्ये ठेवली आहे आणि तुम्ही वखार चालक आहात मग तुम्ही मला काय करणार ही धान्यांची पोती तुमच्या वखारीत ठेवल्या संबंधीची काय देणार पावती देणार आणि हीच पावती त्या ठिकाणी काय असते हस्तांतरणीय चलनशम दस्तऐवज आहे आणि ह्या पावतीच्या साह्याने मी काय करेल बँकेकडनं तारण म्हणून कर्जही घेऊ शकतो पॉइंट क्लिअर मुद्दा लक्षात आला ना वखारी मध्ये मी तुमचा माल ठेवलेला आहे मग माझा माल त्या ठिकाणी साधारण दोन ते अडीच लाखाचा माल असेल तो माल जेव्हा तुम्ही ठेवणार त्या मालासंबंधीच्या काही अटी नियमावली जे असणार आहे तुमच्या वखारीच्या त्या तुम्ही मला सांगणार त्या पद्धतीने मी त्या ऍक्सेप्ट करणार वखारीचं जे शुल्क असणार ते तुम्हाला दर महिन्याला त्या ठिकाणी देणार आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय की माल ठेवत असताना तुम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक पोत्यांशी वजन करून तुम्ही तुमच्या वखारीमध्ये माल ठेवणार की नाही मग वखारी तुम्ही जेव्हा माल ठेवणार तेव्हा तुम्ही आमच्या पोत्यांचे वजन चेक करणार त्यानंतर त्याच्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी काय करणार माझ्या पोत्यांना जे विशिष्ट पद्धतीचे लेबलिंग करणार की जेणेकरून ती मला ओळखता आली पाहिजे दुसरं त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षितता राखणार म्हणजे त्या ठिकाणी जे पाहिजे त्या पद्धतीचं वातावरण तुमच्या वखारीमध्ये असणार ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ॲक्सेप्ट आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी बघणार आणि तुम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी वखारीमध्ये आमचा माल काय करणार सुरक्षित ठेवणार हे झालं चालकाच्या बाबतीमध्ये आणि पावती मिळाल्यानंतर मला त्यावेळेस मला जेव्हा वखारीमधनं पावती मिळणार की माझा दोन ते अडीच लाखाचा माल मी वखारी ठेवला आहे त्या संबंधीची पावती मला जेव्हा मिळाली त्या पावती मिळाल्यानंतर मी काय करेल मला जर उद्या पैशांची अचानक गरज भासल्यास त्यावेळेस मी त्या पावतीचं बँकेकडे जाऊन काय करेल ती पावती तारण म्हणून ठेवेल की नाही मग बँक सुद्धा काय करणार की खरोखरच माझा माल वखारीत आहे का हे देखील तपासणार ना आणि त्यासोबत काय करेल मी जी वखार पावती जी दिलेली आहे त्या वखार पावतीवरती काय काय असणार आहे वखार चालकाचं नाव वखारीचा पत्ता वखार रजिस्टर आहे का हे दे देखील पाहणार वखारी सरकारी वर, वखार आहे का हे दे देखील पाहणार आणि त्यानुसार मला त्या वखार पावतीवरती बँक काय करेल कारण म्हणून कर्ज उपलब्ध करून देणार की नाही पॉइंट लक्षात आला हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो की वखार पावती म्हणजे काय लक्षात चला व्याख्या लिहून घ्या ही संकल्पना क्लिअर झाली तर वखार पावती लिहून घ्या वखार पावती म्हणजे वखार पावती म्हणजे वखार चालकाने दिलेली वखार चालकाने दिलेली शेतकरी वर्ग किंवा व्यापारी वर्गास शेतकरी वर्ग किंवा व्यापारी वर्गास वखारीमध्ये मा ठेवलेल्या मालाचा पुरावा म्हणून वखारीमध्ये ठेवलेल्या मालाचा पुरावा म्हणून जी पावती दिली जाते जी पावती दिली जाते तिला वखार पावती असे म्हणतात तिला वखार पावती असे म्हणतात पुढे घ्या मुंबई वखार कायदा मुंबई वखार कायदा एकोणीसशे एकोणसाठ एकुन नुसार एकोणीसशे एकोणसाठ एकुन नुसार कलम आठ अन्वेय काय सांगितलं मी कलम आठ अन्वेय वखार चालकाने वखार चालकाने वखारित माल ठेवणाऱ्या व्यक्तीस वखारित माल ठेवणाऱ्या व्यक्तीस वखार पावती देणं बंधनकारक आहे पॉइंट क्लिअर ओके मग पुढे घ्या वखार पावतीमध्ये वखार पावतीमध्ये पुढील प्रमाणे पुढील प्रमाणे तपशील असणं आवश्यक आहे तपशील असणं आवश्यक आहे म्हणजे जी वखार पावती जी असणार आहे त्या वखार पावतीमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी समाविष्ट असल्या पाहिजे कारण आपण बँकेकडे तारण म्हणून ठेवणार ना मग त्या वखारीमध्ये काय काय गोष्टींची नोंद असली पाहिजे या संबंधीची माहिती तुम्हाला पुढे लिहायची पुढे घ्या वखार पावतीमध्ये पुढील प्रमाणे तपशील पहिलं घ्या वखार चालकाचे नाव पत्ता मोबाईल नंबर वखार चालकाचे नाव पत्ता मोबाईल नंबर ओके हा एक महत्त्वाचा पॉईंट असणार दुसरा घ्या वखारित माल ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव पत्ता मोबाईल नंबर वखारीत माल ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव पत्ता मोबाईल नंबर म्हणजे वखार चालकाचा पण आणि वखारीत माल ठेवणाऱ्या व्यक्तीचा पण कारण दोघांचेही त्या ठिकाणी पाहिजे की नाही आता तुमची वखार आहे तुमच्याकडे ऑलरेडी रिसिप्ट तयार असतेच आणि या रिसिप्टवरती तुमचं वखारीचं नाव वखारीचा पत्ता वखार मालकाचं नाव या सगळ्या गोष्टी असणारच आहे मग मी जेव्हा वखारीत माल ठेवणार तेव्हा तुम्ही तुमच्या पावतीवरती माझं नाव लिहिणार माझा पत्ता लिहिणार माझा मोबाईल नंबर लिहिणार हा महत्वाचा मुद्दा असणार ओके हे दोन घटक लक्षात आले पुढे घ्या वकारित ठेवलेल्या मालासंबंधीचा तपशील पुढचा पॉईंट पण काय असला पाहिजे पावतीवर वकारित माल ठेवल्यासंबंधीचा तपशील मग त्यामध्ये घ्या उत्पादित मालाचा प्रकार कोणता आहे पॉइंट लिहा त्याच्यामध्ये उत्पादित मालाचा प्रकार मालाचे वजन मालाचे पॅकेजिंगचे प्रकार मालाचं वेस्टन उत्पादित मालाचा प्रकार त्यानंतर मालाचे पॅकेजिंग त्यानंतर मालाची गुणवत्ता वेस्टर्न ओके किती रुपयाचा माल वखारीत ठेवला आहे एकूण रक्कम किती रुपयाचा माल वखारीत ठेवला आहे याची एकूण रक्कम त्यानंतर वजन मापे याच्या नोंदी वजन मापे याच्या नोंदी ओके आणि महत्वाच्या अटी आणि नियमांच्या तपशिला सहित व महत्वाच्या अटी आणि नोंदणीच्या तपशिला सहित पावतीमध्ये उल्लेख असणं आवश्यक आहे पावतीमध्ये उल्लेख असणं आवश्यक आहे त्यानंतर पूर पुढचा पॉइंट घ्या त्याच्यामध्ये वखार पावती क्रमांक वखार पावती क्रमांक व दिनांक व दिनांक असणे आवश्यक आहे ओके पॉइंट क्लिअर त्यानंतर पुढचा मुद्दा घ्या वखारी संबंधीच्या वखारी संबंधीच्या वखार चालकाची सही आणि शिक्का वखारी संबंधीच्या वखार चालकाची सही आणि शिक्का ओके okay, आणि दुसरं घ्या व वखारीत माल ठेवणाऱ्या वखारीत माल ठेवणाऱ्या व्यक्तीची सही वखारीत माल ठेवणाऱ्या व्यक्तीची सही त्या ठिकाणी वखार पावतीवरती घेणं बंधनकारक असत पॉइंट क्लिअर पुढे घ्या अशा पद्धतीने अशा पद्धतीने वखार पावती ही संकल्पना स्पष्ट होते अशा पद्धतीने वखार पावती ही संकल्पना स्पष्ट होते तर आजच्या लेक्चरला तुम्हाला वखार पावती ही संकल्पना लक्षात आली कारण वखार पावती ही चलनक्षम हस्तांतरणीय दस्तऐवज आहे की ज्याच्यावरती शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग बँकांकडनं तारण म्हणून कर्ज घेऊ शकतात पण केव्हा वखारीमध्ये जर त्यांचा माल असेल आणि वखार चालकाने त्यांनी जर त्यांना कलम आठ नुसार नियमानुसार त्या ठिकाणी वखार पावती दिली असेल आणि वखार पावती ही जर त्या ठिकाणी रजिस्टर वखारीच्या ज्या नोंदणी असणारे त्यानुसार ती पावती दिली असेल तर निश्चित शेतकरी वर्ग व्यापारी वर्गाला वखार पावतीवरती बँकांकडनं तारण म्हणून कर्ज मिळत असते पॉइंट लक्षात आला तर आपण अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला वखार ही संकल्पना समजून घेतली आणि त्यासोबतच वखार पावती देखील आपण व्यवस्थित अभ्यासली तर निश्चित मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा बेल ऐकाउनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायच्या असतील तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे लवकरात लवकर बॅचेस जॉईन करा सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट धन्यवाद